वैशाली सामंत आणि आत्ता मी आधारवड या चित्रपटाच्या टीमबरोबर उभी आहे इथे. माझा मित्र अमर प्रभाकर देसाई ज्यांनी खूप गोड कंपोजिशन केलं आहे, निलेश लोटणकर ज्यांनी खूप छान तसेच चालीला साजेसे असे सुंदर शब्द लिहिले, आणि या चित्रपटाचे रायटर आणि प्रोड्युसर डायरेक्टर सुरेश झाडे भावसार सर इथे उपस्थित आहेत. आणि मी म्हटलं तसं एक रोमॅन्टिक ड्युएट आहे अभिजितबरोबर गाणारे मी. खूप गोड गाणं आहे आणि या गाण्याला हे गाणं ज्या चित्रपटात आहे त्याबद्दल जेव्हा मला कळलं, सुरेशजीने मला या चित्रपटाचा सब्जेक्ट सांगितला, तो सब्जेक्ट खरं तर आत्ताचा खूप मोठा ज्वलंत विषय आहे, आधारवड. आपल्या समाजातील जे सिनियर मंडळी आहेत त्यांची सध्या होणारी परवड, कारण मुलं शिकतात, मुलं खूप मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना मिळतात आणि करता करता अचानक लक्षात येतं की ही मुलं त्या पगाराच्या नोकरीच्या पाठी त्या सगळ्या लाईफस्टाईलच्या पाठी आपल्याच आईवडिलांना पोरकं करून दूर निघून जातात आणि मग त्या आईवडिलांचं काय होतं हे सगळ्या चित्रपटात आहे. आधारवड हा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. हिंगलाज माता प्रोडक्शन्सतर्फे हा चित्रपट येतो आहे आणि नुसती एंटरटेनमेंट हा कोशंट नसून या चित्रपटाचा एक डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट हा ठरू शकेल असं यांच्या बोलण्यावरनं मला आत्ता वाटतं आहे. तर मीही हा चित्रपट नक्की बघणार आहे आणि माझ्या जवळच्या सर्वांना सांगणार आहे की आपण हा चित्रपट आवर्जून बघूया. आई वडील कुठेतरी कसेतरी आहेत आणि आपण मात्र मस्तपैकी छान नोकरीच्या ना छान कम्फर्टेबल आयुष्यात जगतोय हा विचार. आणि या गोष्टीला खरं म्हणजे कुठला रूल नाही आहे, लॉ नाही आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आजूबाजूला रोज घडताना आपण बघतोय, तर हे बरोबर आहे का हा विचार आपल्या मनात आलाच पाहिजे. ज्या आईवडिलांनी आपल्याला कष्ट करून मेहनत करून मोठं केलं, शिक्षण दिलं, आपल्याला समाजात उभं राहायची ताकद दिली, त्याच आईवडिलांना जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा सोडून फक्त लाईफस्टाईल आणि आपल्या गरजेपुरतं आपण जर का जगत असू तर हा स्वार्थी विचार नाही आहे का. आणि मग अशा म्हणजे मला मनापासून ही गोष्ट वाटते की मग असं यश मिळवणं किंवा असं मिळालेलं यश हे खरंच योग्य आहे का, तर हा विचार आपल्या पिढीने करणं खरंच गरजेचं आहे. अँड आय एम ॲक्च्युली व्हेरी थँकफुल टू यू की तुम्ही हा सब्जेक्ट मांडला या चित्रपटातनं. सो हा चित्रपट मी जरूर बघणार आहे. राजकुमार अंचाडेजींचीही मी आभारी आहे की त्यांनी अशा सब्जेक्टला सपोर्ट केला आहे. प्रोड्युसर म्हणून त्यांना एखादा एंटरटेनमेंट फुल असा एखादा चित्रपट बनवता आला असता, पण असं न करता त्यांनी हा अत्यंत सेन्सिटिव्ह असा सामाजिक विषय घेतलेला आहे. सो आय एम रिअली थँकफुल टू हिम. थँक्यू. नमस्कार, मी आहे अभिजित सावंत आणि आज मला खूप आनंद होतोय. मी एक खूप सुंदरसं गाणं गायलं आहे खासकर अमर प्रभाकर देसाई यांच्यासाठी. आणि ह्या फिल्मचे जे डायरेक्टर आहेत सुरेश झाडे भावसार आणि प्रोड्युसर जे आहेत राजकुमार हंचाटे ह्यांनी जो सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि त्याच्यावरती काम केलं आहे, आजकाल हा समाजामध्ये खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कारण इवन माझे पण आईवडील माझ्यावर राहतात आणि खूप वेळा असं लोक विचारतात की अरे म्हणजे अरे आईवडील अजून बरोबर राहतात का. तर नो, आपल्या समाजामध्ये ही जी एक भावना वाढत चालली की बाबा एक वयानंतर यु नो आईवडिलांना दूर ठेवलेलंच बरं, ज्या वेळेला ॲक्च्युली त्यांची जास्त त्यांना जास्त गरज असते फॅमिलीची मुलांची. तर ह्या सब्जेक्टवरतीच हा एक खूप सुंदरसा चित्रपट येतो आहे आधारवड. आणि नक्की बघा, ह्याचं ऑफकोर्स म्युझिक दिलं आहे अमर प्रभाकर देसाई यांनी आणि लिरिक्स आहेत निलेश लोटणकर यांचा. आणि मी अभिजित सावंत आणि आपल्या वैशाली सामंत ग्रेट गायिका आपल्या मराठीच्या वैशाली सामंत बरोबर आम्ही एक चांगलं डुएट केलं आणि तुम्हाला खूपच आवडेल आणि मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. ज्या वेळेला मला अशा गोष्टी कळतात आणि खूप प्राऊड फील होतं, खूप स्वतःचं पण मनोधैर्य वाढतं ज्या वेळेला ह्या फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत राजकुमार हंचाटे ह्यांनी 200 मुलांना दत्तक घेतलं आहे आणि त्यांच्यासाठी ते काम करतायत. या सगळ्या हा सब्जेक्ट फक्त त्यांनी एक फिल्म बनवण्यासाठीच नाही तर एक खरोखर त्यांच्या जीवाचा विषय आहे आणि म्हणून त्यांच्यावरती ही फिल्म बनते. आणि
अशा एका ज्या ज्या वेळेला एका सब्जेक्ट बरोबर तुम्ही खरंच गुंतलेले असता, त्या सब्जेक्टसाठी काम करताना आणखीन जास्त उत्साहाने आणि मनाने तुम्ही काम करता, तर खूप मजा येईल तुम्हाला ही फिल्म बघताना.